शेकापचे आमदार जयंत पाटील आता आपल्याबरोबर आहेत. भाई काय सांगता येईल, अजून महाविकास आघाडीची जागा वाटत नाहीये, कधी जागा वाटप होईल? तर महाविकासचं 90% वाटप पूर्ण झालेलं आहे आणि वाटप पूर्ण होईल. समोरचा पण आम्हाला पेलवान कळला पाहिजे आणि थोडा बहुत थोडं फिरवाफिरवी करावी लागते, बाकी काय त्याच्यात. घटक पक्ष म्हणून त्याच्यात सामील आहात, काय कुठल्या जागा वगैरे तुम्ही मागितल्यात का? आम्ही मागणीच केली नाही, जी माड्याची मागणी केली ती मागितली. आमचा आग्रह आहे की कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडी इंडियाचे जास्तीत जास्त उमेदवार ह्या राज्यात आले पाहिजेत. कुठली मागणी आता केली लोकसभेला? लोकसभेला माड्याची केली ना, माडा आणि राजू शेट्टी दोन मागण्या तुम्ही केली. प्रागतिक आघाडी म्हणून आम्ही आहे, आम्ही 17 बोलत नाही, एकदा मागणी करतो आणि त्याची गांभीर्याने घेतली जाईल असं मला वाटतं. आज जर आपण बघितलं तर शेकापनं जी काय रॅली काढली होती त्या रॅलीचा खरं तर धसका विरोधकांनी घेतलेला दिसतो आपल्याला, काय सांगताल? नाही, शेकाप पक्षाचा हा भालेकिल्ला आहे. या ठिकाणी मला आता लोकांनी बाकीच्या विषयाकडे तर भरून दिलं नाही. या ठिकाणचा ज्या या राज्यामध्ये सांगोलेकरच्या मतदारांचा आदर महाराष्ट्रातील तमाम लोकशाहीवादी जनता करते, त्याच ठिकाणी आज या तालुक्यातल्या आमदारांनी या मतदारसंघाची मतदारांचा खाली मान घालायला एवढी करतायत. सगळ्यात जास्त टक्केवारी या ठिकाणी होते. या ठिकाणचा कारभार पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालयातून डायरेक्ट आमदाराच्या घरातून होतो. ज्या या ठिकाणचा मतदार हा गणपतराव देशमुखांच्या घरासमोर गोरगरीब दिसायचो, गोरगरीब मतदार जो पिळलेला आहे, नडलेला आहे, विरोधक असेल तरी तो गणपतरावांच्याकडे दाद मागायला आणि न्याय मिळेल या भूमिकेने यायचा. आज या ठिकाणी ठेकेदार दिसतात, टक्केवारीचे व्यवहार तिथे रारजपणे करतात आणि घराच्या बाहेर पडल्यानंतर त्या ठिकाणी वेगळ्या तऱ्हेचं वक्तव्य ऐकायला मिळतं. हे मी एक आमदार आणि लोकशाहीवादी आमदार म्हणून मला हे क्लेशजनक वाटतं. यातल्या सरकारी कर्मचाऱ्याला इथे यायचं असेल त्याचे रेट ठरलेले आहेत, ते कोट्यापर्यंत जातात. ही जी भूमिका या ठिकाणी आहे ती गंभीर आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्याचा विचार या ठिकाणचा मतदार करेल. आणि कधी नाही एवढे विक्रमी मताने शेका पक्षाचा उमेदवार येईल, कारण आज आघाडी आमच्याबरोबर आहे. की या ठिकाणचा मतदार जो आमचा विरोधक होता, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, ते आज आमच्याबरोबर आहे. त्यांच्यावर कॉन्ट्रॅक्टर राहतील, त्यांची कॉन्ट्रॅक्टरची काय होती बघेल. तो देशमुख कुटुंबामध्ये कुठेतरी वाद असल्याचं समोर येतं, नक्की उमेदवार कोण असणार? मी आहे. माझी मुदत संपते. नाही बघ, तुम्ही आघाडीची मी जाहीर सांगितलं असं बोलू नका. मी स्पष्ट आहे आणि वेगळ्या तऱ्हेनं बोलणारा माणूस आहे. आघाडीमध्ये जोपर्यंत मान्यता मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुठले उमेदवार जाहीर करणार नाहीत. मी अलिबागचा केला नाही, पनवेलचा केला नाही, नांदेडचा केला नाही, कुठले उमेदवार केले नाहीत. ही पद्धत नाही, जो आघाडी म्हणून काम करतो ते आघाडी म्हणून करतो. लोकसभेला दोन जागा तुम्ही मागितल्या, दिल्या तर घेतल्या, नाही घेतल्या तर बघू. पण आमची मताची संख्या चांगली आहे. आम्ही या ठिकाणी एक खंबी मतियार एका विचारायचे आहेत, हे तुम्ही बघता. एवढी कोणाची नाही आहेत माड्या मतदारसंघात बघितलं. भाई काय तुम्ही काय सांगताल? भाई बाबासाहेब तुम्ही काय? भाईंना सोडून मी तुम्हाला वेळ देतो. आपण बघितलं असेल की माडा आणि हातकलंगले ह्या दोन लोकसभा खरं तर शेकापनं मागितल्या असल्याचं आत्ताच भाई पाटील यांनी सांगितलेलं आहे. सांगोल्याहून कॅमेरामॅन विनोद सह मी रवी लव्हेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.